मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनुराग आणि माया दोघांमध्ये वाद सुरू असतात. मायाच्या मदतीसाठी आशू आता धावून येतो. तेव्हा आशूकडे पाहून अनुराग विचारतो, हा कोण आहे? तेव्हा मी कोण आहे यापेक्षा तू हिला का त्रास देतो, असा आता आशू त्याला उलट जा विचारू लागतो. तू शहाणा असेल तर बऱ्या बोल्याने इथून निघून जा, असा आशू जेव्हा म्हणतो तेव्हा अनुराग म्हणतो, धमकी कुणाला देतोस रे? तू आहेस तरी कोण हिचा, असा अनुराग विचारतो. तेव्हा हे विचारणारा तू कोण, असा आशू विचारतो. तेव्हा अनुराग हसतो आणि म्हणतो, मी कोण? माया डार्लिंग, तू सांगतेस का मी सांगू? मी मायाचा नवरा आहे, ती माझी कागदोपत्री बायको आहे. तू जिला अंगाखांद्यावर खेळवतोस ना, ती मुलगी माझी आहे. हे ऐकताच आता आशूला जरा धक्का बसतो. तो आता मायाकडे सारखा पाहतो राहतो. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव, ती मुलगी खूप खोटारडी आहे. अरे, या बायकोने मला फसवलं आहे, असं म्हणून अनुराग माया विरोधात सर्व काही सांगत असतो. अगोदरच तिने मला फसवलं आहे आणि आता तुझ्या मागे लागली आहे. ती वाढते तेवढी सभ्य नाहीये, वेळीच जागा हो आणि तिला हाकलून दे, असंही आता अनुराग म्हणतो. त्यावेळी मी काय करावं हे सांगणारा कोण आहेस, असं आशू म्हणतो. अनुराग आता खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की काहीही झालं तरी तुमच्या दोघांचं काय करायचं ते करा, पण मी माझ्या मुलीला इथून घेऊन जायला आलो आहे. हे ऐकताच आता आशूला आणि मनूला धक्का बसतो. तेव्हा माझी मुलगी कुठे आहे, असं म्हणून तो शोधत असतो. पण आता आशू आणि माया पुढे येतात आणि म्हणतात, अजिबात तू मनूला घेऊन जाऊ शकत नाही. आता माया म्हणते, अनुराग प्लीज अजिबात हात लावायचा नाही माझ्या मुलीला तू. त्यावेळी आता अनुराग म्हणतो की का नाही लावायचा, ती माझी मुलगी आहे ना. अगं, आपण दोघांनी लाडाने आपल्या दोघांचं नाव म्हणून एक नाव मनू हे नाव ठेवलं होतं ना, मग आता तू माझ्यापासून तो हक्क का हिरावून घेतीये? तेव्हा आता आशू पुढे येतो आणि म्हणतो, तुमच्या दोघांचं काय आहे ते मला माहीत नाही, परंतु मनूला यामध्ये अजिबात काही त्रास होता कामा नये, कारण मनूला आम्ही सांभाळणार आहोत. तुम्ही दोघे काय आहे ते पाहून घ्या, असं म्हणून आता रागातच आशू म्हणतो की मनूच्या सर्व प्रोटेक्शनची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यावेळी आता मनू म्हणते, प्लीज आशुतोष, अहो याला मनूच्या आसपास सुद्धा फिरकू देऊ नका, कारण हा खूप डेंजर माणूस आहे, मनूला ह्याच्यापासून धोका आहे. त्यावेळी आशू म्हणतो, मी मनूला काहीही होऊ देणार, मनू हवी असेल ना तर याने कोर्टाची लढाई लढावी. तेव्हा आता अनुराग घाबरतो आणि म्हणतो, नाही मी कोर्टाची लढाई लढू शकत नाही, माझं मनूवरचं प्रेम हे खरं आहे, माझी मनू ही मुलगी आहे, मी तिला घेऊन जाणारच. आशू म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेन, तुला काय करायचं ते करू शकतोस. तेव्हा आता अनुराग जरा घाबरतोच आणि म्हणतो की काय करायचं ते तू कर, कारण माझ्या मुलीला आता मी घेऊन जाणार. आशू म्हणतो, 5 पर्यंत मी आकडे मोडतो, जर तू गेला नाहीस ना तर एका क्लिकवर पोलिसांना फोन लागेल आणि ते एका मिनिटामध्ये इथे येतील. तेव्हा पोलिसांना घाबरून आता अनुराग म्हणतो, तू काहीही धमक्या देतोस? आशू आता 5 पर्यंत आकडे मोजतो तर धुमठोकत अनुराग तेथून जातो आणि जाता जाता म्हणतो की काहीही झालं तरी मी माझ्या मुलीची कस्टडी मिळवणारच. त्यानंतर आता तो गेल्यावर माया मोकळा श्वास सोडते. आशू म्हणतो की काहीही टेन्शन घेऊ नका माया, तो पुन्हा इकडे फिरकणार सुद्धा नाही. माया म्हणते, तुम्ही नसता तर मी काय केलं असतं, असं म्हणून ती त्याला घट्ट मिठी मारते. आशूला हे नकोसं वाटत असतं. त्यानंतर ती त्याच्या गालावरचा किस देखील घेते. आता आशूला जबर धक्काच बसतो की माया अशी काय करतीये. तेवढ्यातच मनू तेथे येते आणि म्हणते, बाबा आपण गेम जिंकलो आहे तिघेही. तेव्हा आशू हा मायाकडे पाहतच राहतो. त्यावेळी माया मात्र आपली नजर चोरत असते, मनूला काय झालं हे समजतच नाही. दुसरीकडे आप्पा घरातील सर्वांना म्हणतात, गरमागरम चहा घ्या आणि सांगा कसा झाला आहे ते. तेव्हा संजना म्हणते, वा आप्पा ग्रेट, तुम्ही चहा बनवला? तेव्हा आप्पा म्हणतात, हो, असं म्हणून ते संजनाला देखील टेस्ट करायला सांगतात. अनिरुद्ध लगेच टोमणा मारतो आणि म्हणतो, आईचा चहा मिळाल्यानंतर आप्पा कोण नाही चांगला झाला आहे असं म्हणणार. त्यावेळी संजना देखील म्हणते की तू काय कष्टाने बनवला आहे का तो चहा, तू सुद्धा आयताच घेतला आहे ना. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, मला आयुष्यभर आयताच चहा हातात मिळाला आहे, त्यामुळे कष्ट करण्याची गरजच नाही. त्यावेळी संजना म्हणते, जो नियम तुझ्यासाठी आहे ना तो माझ्यासाठी सुद्धा आहे. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, लाज वाटत नाही का ग, अनघा एवढी आजारी आहे तरी तुला तिच्या बद्दल काहीच वाटत? किचन मध्ये थोडी तरी मदत केली ना, आप्पांवर हे सर्व करण्याची जबाबदारी येणारच नाही. त्यावेळी संजना म्हणते, तुला आप्पांची एवढी काळजी आहे ना तर तू जाणार किचन मध्ये मदत करायला? बायकोने बनवलेलं जेवण तुला जेवता येतं ना, मग तू जेवण बनवण्यामध्ये इगो का अडवा येतो? त्यावेळी
अनिरुद्ध म्हणतो, इगो वगैरे काही नाहीये, मला काही येत नाही ना, म्हणून मी कधी मदत करायला जात नाही. आता संजना आणि अनिरुद्ध मध्ये त्यावरूनच खूप वाद होतात. आप्पा हे आरोहीला म्हणतात, तू पाहिलंस का आरोही, अगं आमच्या घरात किती गंमत आहे ते. अगं आता उंदरा मांजरासारखे भांडतील आणि मग नंतर आपापल्या कामाला निघून जातील आणि मदत मात्र शून्य. आरोही म्हणते, मला सांगायचं ना आप्पा, मी केलं असतं. ईशा म्हणते, आप्पा चहामध्ये जरा साखर कमी हवी होती, छान लागला असता मग अजून. आरोही आता आप्पांनी केलेल्या त्या चहाचं खूप कौतुक छान झालं आहे. तेव्हा यश आता ईशा जवळ येत तिला म्हणतो, तुला जर कमी साखरेचा चहा हवा असेल ना तर तू स्वतः करून घे. मग ईशा म्हणते, उद्यापासून मी चहा सोडून देणार आहे, प्रोटीन शेक पिणार आहे. तेवढ्यातच तेथे आता अरुंधती येते. आप्पा म्हणतात, ही खरी माझी समीक्षक आली. अरुंधती तू सांग आता चहा कसा झाला आहे. ती खूप नाराज असते, सर्वजण तिला विचारू लागतात काय झालं. तेव्हा अरुंधती आता अनिरुद्धला विचारते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना अभिचा शोध घ्या म्हणून, तेव्हा मी त्याच्या मित्रांना कॉन्टॅक्ट केला आहे पण काही पत्ता लागत नाही, असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा अरुंधती त्याला सांगते की काहीही करा पण त्याला शोधा, कारण मला त्याच्याबरोबर बोलायचं आहे. त्यावेळी कांचन विचारते, काय झालं, अगं अनघा काही म्हणाली का. तेव्हा अरुंधती म्हणते, जर अभि तिच्या समोर आला नाही तर तिची अवस्था उघड होऊन बसेल. तेव्हा अनघाच्या बोलण्यावर तुझा विश्वास बसायला लागला आहे का, असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा अरुंधती म्हणते, हो मला तिच्या बोलण्यात तथ्य वाटतंय, मला असं वाटतंय की तो भारतातच आहे पण आपल्या समोर येत नाहीये. त्यावेळी यश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी पाहतो काय करायचं ते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, मी कंटिन्यूअस त्याला कॉल करतोय पण तो रिसीव्ह करत नाही. अरुंधती म्हणते, म्हणूनच मला काळजी वाटतीये, तो भारतात आला असेल का. आशुतोष आता वाळत असलेली मनुजी कपडे तेथून घेत असतो. तेव्हा त्याला अनुरागचं सर्व बोलणं आठवतं की ती तुमची मुलगी नाहीये आणि ही माया खोटारडी आहे, तिने मला फसवलं, तुम्हालाही फसवेल. तेवढ्यातच माया तेथे येते आणि आशूला म्हणते की प्लीज तुम्ही अनुरागच्या बोलण्याचा एवढा विचार करू नका, अहो तो कसा आहे मलाच माहीत आहे. आशू म्हणतो की माया, तुम्ही मला काही एक्सप्लेनेशन देऊ नका आणि असं बोलून सिंपथी मिळवू नका प्लीज, मला फक्त माझी मनू हवी आहे, मी तिचा बाबा आहे. पुढे आता माया म्हणते, मगाशी जे काही घडलं आपल्यामध्ये ते फक्त मैत्रीच्या भावनेने झालं, तुम्ही वेगळा काही अर्थ काढू नका आणि अरुंधतीला यातलं काहीही सांगू नका. तेव्हा आशू म्हणतो, अरुंधतीपासून मी एक गोष्ट देखील लपवू शकत नाही, ती माझी अर्धांगिनी आहे. ते आता माया म्हणते, प्लीज तुम्ही असं करू नका, तर मला अरुंधती घराबाहेर काढेल. तेव्हा आशू म्हणतो, तुमचं काय ते पाहून घ्या पण मला अरुंधतीला सांगावं लागेल. तेव्हा माया प्लीज असं म्हणते. त्यावेळी आशू म्हणतो, ठीक आहे. घरातील सर्वजण आता अभिचा शोध घेण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत असतात परंतु अभिचा काहीच पत्ता लागत नसतो. तेव्हा अरुंधती म्हणते, काय करावं या मुलाचं कळत नाही आता. तेव्हा संजना म्हणते, मला तर असं वाटतंय तो कॅनडाला गेला आहे की नाही काय माहीत. निरुद्ध म्हणतो, तू असं का म्हणतेस, तुला काही वाटतं की नाही. अनघापासून पळ काढण्यासाठी अभि इथून गेला असेल असं मला वाटतं. आणि ती बिचारी म्हणती ना, दोनदा तिने अभिला पाहिले, तुम्ही का तिच्या बोलण्यावर एवढा विश्वास ठेवत नाही. त्यावेळी ती त्या सेन्सेसमध्ये नव्हतीच असं आता अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा मला नाही वाटत की तो अनघाला फसवेल असंही तो म्हणतो. त्यावेळी संजना म्हणते, तू खात्रीने सांगू शकतोस का. अरे मी एवढ्यात आत्ता पाहिले, स्वार्थामुळे माणसं बदलतात असं म्हणून ती कांचनकडे पाहते. सर्वांना अभिबद्दल सांगू लागते, मला तरी असं वाटतंय की अभि आपल्याबरोबर खोटं बोलतोय, खोटं वागतोय, त्यामुळे तुम्ही प्लीज सर्वजण अनघाच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि इथेच अभिचा शोध घ्या. त्यावेळी अरुंधती म्हणते, संजना म्हणते ना ते मला पटतंय, अभिचा शोध आपण इथेच घ्यायला हवा कारण अनघाची अवस्था खूप वाईट होत चालली. तिचा अभिवरचा विश्वास पूर्ण उडायच्या आत आपण त्याला घरी घेऊन यायलाच हवं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिरुद्ध हा अरुंधती समोर मैत्रीचा हात करत म्हणतो की या घराला आणि मुलांना तुझी खूप गरज आहे. संजना हे सर्व पाहत असते पण अरुंधती रागातच अनिरुद्धकडे पाहते. दुसरीकडे आता आशू घरी येत असतो. त्यावेळी माया विचारते, आशुतोष जर मनू आपणहून माझ्याबरोबर यायला तयार झाली तर तुम्ही तिला माझ्याबरोबर पाठवणार का. तेव्हा आशू तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब